फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. घ्या बदन कवळ गावा कडल्या चवीचा अस्सल चवीचा भरट मोळ्या चुलीवरच्या फोडणीचा अनतरीचा या खवैयानो खाद्य प्रेमीनो जमवू मै फलाशी स्वाद घेऊया ताव मारूया स्वाद घेऊया ताव मारूया येशी गम्मत करूया अंगत पंगत करूया अंगत पंगत करूया अंगत पंगत करूया अंगत पंगत. हॅलो हाय मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी सायली देवधर आणि मी शेफ शांतनू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या या लाडक्या कार्यक्रमात, अर्थातच अंगत पंगत, को पॉड बाय फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल आणि स्पेशल पार्टनर LG हिंग. कसं आहे मंडळी, कुठलाही ऋतू असो आपण तो एन्जॉय करत असतो, मग तो पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो. पण या उन्हाळ्यात तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही हा शो आणलेला आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या रेसिपीज शिकणार आहोत. खूप मजा करायची आहे, खूप धमाल करायची आहे. पण आज आपल्या पहिल्या सेगमेंटकडे वळूया. चला तर मंडळी, या पहिल्या सेगमेंटचं नाव आहे वदनी कवळ घेता आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्या या पारंपरिक किचनमध्ये. मग शेफ शांतनू, आजचा आपला घटक पदार्थ कोणता आहे आणि आपली पहिली रेसिपी काय असणार आहे? सितू आताच बोलली की उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत बरोबर आणि मस्त छान खावला फणस मिळतोय की येस. मग मी म्हंटल फणसाचं काहीतरी करूया. तर आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी. वा, म्हणजे आपला आजचा घटक पदार्थ आहे फणस आणि आता आपण बनवायची फणसाची भाजी. मग त्या फणसाच्या भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. नक्की नक्की. तर फणसाची भाजी आहे तर खवला फणस आहे माझ्याकडे, इकडे खवलेला ओला नारळ आहे, कढीपत्ता, लिंबू, जिरं, घरचा गरम मसाला, थोडीशी चिरलेली मिरची, गूळ, कोथिंबीर, काजूची पेस्ट आणि फोडणीसाठी मोहरी आणि हे मसाले म्हणजे लाल मिरची पूड, हळद आणि मीठ तर लागतेच. ये बात, सगळं साहित्य इथे आलेलं आहे. आता सुरुवात करायची कृतीला. चला, सगळ्यात आधी काय करायचं? सर्वात आधी म्हणजे जेव्हा आपण फणसाची भाजी बनवतो ना तेव्हा फणस कसा कापावा हे खूप महत्वाचं आहे. कारण फणस जो असतो ना ह्याला खूप चीक असतो, त्यामुळे हा कापताना खरं म्हणजे हाताला आणि सुरीला किंवा विळीला छान तेल लावून घ्यायचं आणि जर फणस लगेच वापरणार नसू म्हणजे कापून जर थोड्या वेळ ठेवायचा असेल तर एखादं लिंबू घेऊन कापून थोडासा रस लावावा. पण मी काय केलंय, थोडीशी हुशारगिरी केली आहे बघ इकडे, कारण ह्याला लई वेळ लागतो. कुकर मध्ये एक दोन शिट्या काढायला लागतात हा शिजवायला. तर मी आधीच कुकर मध्ये थोडासा दोन शिट्या लावून या फणसात फक्त मीठ आणि हळद टाकून दोन शिट्या काढून घेतल्या. वा, म्हणजे हे काम आपलं झालेलं आहे. आता आपण पुढे काय करायचंय? आता झटपट फोडणी द्यायची आणि मग तुला खायला द्यायचं. चला सुरुवात करूया फोडणीला. मग त्यासाठी कढई, आपल्याकडे ही आपली पारंपरिक कढई आहे. कोणाची? शेफ शंतनूची. आजीची कढई आहे माझी, ती म्हणजे फेवरेट आहे. तेल दे की, थोडस तेल घेतो आपण. आता तर तेल गरम झालं की पटापट फोडणी करायची. लगेच जिरं टाकलं, त्याच्याच बरोबर मोहरी, मग त्यात कढीपत्ता आणि मिरची. तर हे टाकून झाल्यावर त्यात लगेच खोबरं टाकायचं आणि मग ह्याच्यात हिंग टाकायचं. आता दे आपलं LG हिंग. वा, आणि हे हिंग लई झाक आहे बघ पोरी, तर मस्त झटकाय तो LG हिंग वापरलं की कुठलीही डिश बनवा छान चमचमीत बनते. बरोबर. पण मित्रांनो, हा LG हिंग विकत घेताना ह्याच्यावरचा हा बारकोड स्कॅन करायला विसरू नका. हिंग टाकून झाला आपला, आता आपला बाकीचा मसाला हा घरचा गरम मसाला. बर, आता माझ्याकडे काय मालवणी नव्हता तर मी माझ्या आईचं वापरलाय. थोडीशी हळद आणि मग तुम्हाला वाटेल तेवढं तिखट. तर आता सगळी आपली फोडणी ही छान कढईत गेलेली आहे. आता फणस मस्त. आता थोडं याच्यावर पाणी शिंपडायचं म्हणजे जी फोडणी आहे ना ती छान या फणसाबरोबर एक जीवन. आता
कोकणातली रेसिपी म्हणजे थोडस गुळ आलंच की बरोबर, त्यामुळे थोडीशी आंबट गोड बनवण्यासाठी थोडं गुळ आपण घालतो यात आणि काजू मालवणात उकडलेल्या काजूची पेस्ट बरोबर, थोडस पाणी अजून लागणार आहे मला सायली, परत एकदा थोडस पाणी याच्यात घालून घेऊ. ही थोडीशी तशी सुकी भाजी आहे म्हणून मी फार जास्ती पाणी नाही घालत आहे. तर आता ही भाजी होत आली आहे कारण आपण फणस आधीच उकडून घेतलेला. अगदी शेवटी कोथिंबीर आणि लिंबू घालायचं. तर मला एक लिंबाची फोड कापून दे ना. तयार आहे भाजी? भाजी तयार आहे. आता लिंबू आणि कोथिंबीर. चला एकदा छान मिक्स करून घेतो. झटपट तयार झाली आहे फणसाची भाजी. आता आपण त्याचं प्लेटिंग करून घेऊया. आणि ह्याच्या बरोबर मस्त तांदळाची भाकरी कोकणातली आहे ना. क्या बात है. तो वरून थोडीशी कोथिंबीर आणि आपली झाक फणसाची भाजी एकदम तयार आहे. आता खाऊन बघ आणि सांग. वा वा वा, मस्त गरम गरम फणसाची भाजी आंबट गोड अशी. कमाल झाली आहे. कमाल म्हणजे जितकी तिखट आहे तितकीच आंबट आहे तितकीच गोड सुद्धा आहे माझ्यासारखी. अगदी. तर ही फणसाची भाजी तुम्हाला घरी बनवायची असेल त्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती लागणार आहे. पटकन वही पेन काढा किंवा मोबाईल वर टाईप करून घ्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती. फणसाच्या भाजीसाठी लागणारं साहित्य: कच्चा फणस अर्धा, ओल्या नारळाचा किस एक वाटी, कढीपत्ता 7 ते 8, लिंबू 1, जिरे 1 मोठा चमचा, गरम मसाला 1 मोठा चमचा, हिरवी मिरची 3 ते 4, गुळ 1 छोटा चमचा, कोथिंबीर 4 मोठे चमचे, काजूची पेस्ट 2 मोठे चमचे, मोहरी 1 मोठा चमचा, मिरची पूड 1 मोठा चमचा, हळद 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम फणस गरे थोडीशी हळद घालून शिजवून घ्यावे. फोडणीसाठी एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, ओले खोबरे, हिंग, गरम मसाला, हळद व मिरची पूड घालून परतवून घ्यावी. त्यामध्ये फणस घालून त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे. त्यामध्ये गुळ व काजूची पेस्ट घालून सर्व घटक मिसळून घ्यावेत. वरून कोथिंबीर घालावी. शेवटी भाजीवर लिंबू पिळून घ्यावा. गरमागरम फणसाची भाजी तांदळाच्या भाकरी सोबत सर्व्ह करावी.